दारूच्या नशेत पत्नीचा खून करून पसार झालेला संशयित आरोपी गणपत पवार यास पोलिसांनी मोठ्या शिताफीने बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार समडोळी येथून ताब्यात घेतलंय. बुरुंगवाडी धनगाव दरम्यान शेतातील लाकूडतोड करून कोळसा बनवणाऱ्या आदिवासी कुटुंबातील महिलेचा पतीनेच खून करून फरार झाल्याची घटना 18 सप्टेंबर 2021 रोजी उघडकीस आली होती. पत्नीचा खून केल्यानंतर संशयित आरोपी गणपतदाजी पवार वर्ष 50 मूळ गाव आंबेगाव पवनानगर तालुका मावळ जिल्हा पुणे सध्या राहणार धनगाव हा फरार झाला होता. धनगाव बुरुंगवाडी दरम्यान कॅनॉलजवळील सदाशिव चव्हाण यांच्या पडीक शेतातील लाकूडतोड करून कोळसा बनवण्याचे काम करीत असलेल्या कांताबाई गणपत पवार वर्ष 45 व गणपत पवार या दोघा नवरा बायकोमध्ये दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यामध्ये गणपत पवार याने पत्नी कांताबाई हिला काठीने जबर मारहाण केली. त्यामध्ये कांताबाई हिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित आरोपी गणपत पवार यांनी तेथून पलायन केले. पळून जात असताना तो CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. CCTV फुटेज व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या सहाय्याने भिलोडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत संशयित आरोपीचा शोध घेणे सुरू केले. 2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भिलोडी पोलिसांनी येथे कांताबाई पवार या महिलेचा खून करून तिचा पती गणपतदाजी पवार हा फरार झाला होता. त्या अनुषंगाने भिलोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री दीक्षित गडाम सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम दुबले मॅडम आणि माननीय DSP शेंडगे मॅडम यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही तपासास सुरुवात केली. तपास करत असताना आम्हाला CCTV फुटेज प्राप्त झाले. ते CCTV फुटेज आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना पाठवलेले होते आणि त्या अनुषंगाने सदर आरोपी हा समडोळी या ठिकाणी मिळून आलेला आहे. त्यात ताब्यात घेतलेला असून गुन्ह्याचा अधिक तपास